आज भल्या सकाळ सकाळी हे धुकं हे पाळकण ओढताना दिसतंय, तर सगळीकडं धुकं धुकं आहे. अगदी थोड्या स्वरूपात ते खूप पण नाही आहे. बिछडे धुके दिसतं का? चिमण्यांचा चिवचिवाट कलकलाटमध्ये ही सकाळ उजाडली. अजून सूर्यनारायण तर यायचं आहे पण धुकंच आहे. तसं पाहिलं तर वरती एवढं हे नाही आहे की धुकं उतरण्यासारखं, पण सगळीकडं असं पसरलेलं आहे धुकं. काय करतो खायला शोधते, जीप काढली बाहेर. आकाशी आंघोळ झाली. आज रविवार आहे. बरेच दिवस झाले ना, केस फारसे जाऊ राहिले बापाच्या केस. तेव्हा ऊन नव्हतं ना, केसांना पण डी जीवनसत्व पाहिजे ना. सकाळ झाली आणि साऱ्या सृष्टीला जाग आली. सूर्यदेव आता आलेला आहे आकाशामध्ये मस्तपैकी, पण गोंडस गोजीर असं रूप दाखवत मस्तपैकी. आणि ही आपली सोयाबीन आता ही काढणीला येणार आहे. हो, आपल्याला एवढं शेंगा आता यायला लागलंय आता वाळण हे, आणि मग सोंगायला येईन. हे आपली सोयाबीन मगाशीच दाखवली मी. चला, भाजी झाली आहे. आज मी खूप पटपट आवरू राहिले. आता आहे ना, मी भाजी केली 8 वाजले आणि आता भांडे धुणं पण झालं. आणि इकडं भांडे हे स्वयंपाकाचं, फक्त काही भाजीचे भांडे होते आणि चहा पाण्याचे हे भांडे होते आणि हे घासून काढलेत. आणि अक्काचं पण झालं आहे. अक्काचं तर खूप लवकर होतं पण आज तिच्या अगोदर माझंच झालं, नाहीतर सगळ्यात आघाडी तिचीच असते या वस्तीवर म्हटलं तरी चालन. कोणाचे कपडे नसतात, तिचे कपडे हे राहतात. हाय, हॅलो, नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे. तर आपली ही सोयाबीन आहे ना, काय काय ना, काल आहे ना मी या सोयाबीनचं सांगत होते. बरंच मी गोष्टी सगळ्या सांगत असते पण तरी पण मला आहे ना त्या ब्लॉगमधले प्रश्न विचारतात. एक मिनटं पाहिल्यावर मग ते असं असतं ना. तर बघा, ही सोयाबीन पिवळी कापड चालली, कारण ह्या सोयाबीन आता काढणीला येणार आहे 1-1.5 महिन्यामध्ये. आणि त्याच्यामुळं मग हे पिवळी पडत चालली आहे, असं आहे. म्हणजे आता हे वाळत चाललेली आहे, त्यांना त्याला शेंगा पण आलेल्या आहे. पाकी नाही म्हणता म्हणता 10 वाजत आले आणि म्हटलं मग आता पहिले जेवण करून घ्या. आता इकडं मी ताटात वाढून घेतलं आहे भाजी आपली, मिक्स केलेली बरं का, पुन्हा मी मिक्स केली चपाती. आणि हे इकडं आहे ना लापशी चालली आहे. ती लापशी म्हटलं तर जेवण होता होता इकडं होऊन जाईल. त्याच्यातला अजून गूळ पगळतो आहे, तसंच मी तिला टाकून खडा. बछडा बसलाय पिंगतोय, काय रे बछडा, अगदी सश्यामणी बसलाय, सश्यामणी असं ससंच वाटतंय. चल्ली साफसफाई.
आता बसते खाली मी. तू जेवायचं का? जेवायचं? चल नाही जेव. अगदी पावसाचं वातावरण झालेलं आहे, इतकं म्हणजे वारा पण सुटलेला होता आणि असं कुठंतरी पाऊस पडल्यासारखा तो मातीचा कसा वास वास येतो, अगदी सुगंध तसा य राहिलेला आहे. कपट आवरून झालेलं आहे, माता शोके शावरावर जरा ऊनच नाही आहे. म्हटलं काय जास्तीन ते पुस्तकं वगैरे बाहेर आणता येईन, पण जाऊ दे आता मी काही करते, तिथलं तिथंच पुस्तकं वगैरे काय जे असतील कपट आपलं शोकेशमधलं काय असेल ते बाजूला ठेवून मग ते मस्तपैकी पुसून वगैरे घेते आणि पुन्हा कपाटामध्ये जसं केलं आहे तसं त्याच्यामध्ये पण करते. बिल्ली के बिल्ले को हमको वहां रखना है. कहां? इधर इधर आओ, इधर झोपाटा. इथं मी झोपवते तुला. थंडीचं आता कसं मस्त झोपलाय. आधी ही वर्षच का बरं काढायचं काम चालू आहे, कारण मला ना ते छोटीच्या खाली ना भरपूरच काही जळमटा वगैरे झालेले असतील ना, ते काढून घ्यायचे. त्यासाठी मला ही जागा जी आहे ना ही रिकामी पाहिजे. तशी पुरी मधलं सामान जरी म्हणजे आपल्याला काढायचं ठरलं ना, कोणत्या कप्प्यातलं कोणतं इकडचं तिकडं तिकडचं इकडं होतं, त्याच्यामुळे ना हे जे आहे एका कप्प्यातलं हे एका बाजूला ठेवायचं, दुसऱ्या कप्प्यातलं दुसरीकडे ठेवायचं. म्हणजे मग होतं कागदपत्रांची आदला बदल पण होते, म्हणजे कागदपत्र इकडचे दुसरीकडे जाऊन बसतात आणि त्याच्यामुळे मग त्या वेळेला सापडत नाही. आपल्याला माहिती असतं की पण बरोबर ठेवलेलं असतं, पण मग याच्यामुळे काय होतं की मग नंतर सापडत नाही. नऊच कपचकी होती, त्याच्यापेक्षा हे असं ठेवायचं. आता पहिल्या कप्प्यात आवडून झालं म्हणजे काढून घेतलंय. आता ही दुसऱ्या कप्प्यातलं साईडला ठेवते आहे ना टोकरीत घेते काढून, म्हणजे ना आता कप्पा वाईज मी या ठिकाणी असं ठेवलेलं की जेणेकरून मला पुन्हा आवडल्यानंतर कप्प्यात जे टोकरीतलं आहे ते एका कप्प्यामध्ये ते पलंगावर ठेवलेले आहे, बाजवर ठेवलेले आहे ते एका कप्प्यातलं असं, म्हणजे मग मला हे व्यवस्थित ठेवता येईल. कारण आहे ना कागदपत्राची इकडे तिकडे आदला बदल होणार नाही, सामानाची आदला बदल होणार नाही, म्हणून एका एका बाजूला मी असं ठेवत आहे. आता एक कप्प्यातलं आवरून मी आवरलं असतं, पण मला ते जे शोकेसच्या खाली अगदी तळाखाली भरपूर काय असं जळमट असतात आणि मला ते शोकेस आहे ना कलत करून थोडंसं कलत करून आहे ना त्याच्यातले झाडून जळमटं काढायचे. आता पूर्ण हे शोकेस हलवल्यानंतर काय मिळालं बघा, सगळी रेती निघू राहिली म्हणजे सगळी वाळू निघू राहिली आहे. त्याच्या खाली ना होल पाडलंय, छिद्र पाडलंय ना, मुंग्या ह्या फटीफटीतून वर येऊ राहिलेल्या आहे आणि इथं सगळी वाळूवाळू करून राहिलेली आहे. तर पहिलं मला आता इथं काय करावं लागणार आहे, खडू मारावं लागणार आहे. हे निघालं आहे फरचीचं असं, तर इथं सिमेंट पावसाचं सिमेंट कधी येईल आणि कधी नाही, त्याच्यामुळं आता इथं मी खडू मारून देणार आहे. अजून चांगलं झाडते खडू मारून देते आणि नंतर पुन्हा शोकेस आवरणं होईलच तेव्हा सिमेंट आणूनच ठेवते, किंवा तेव्हा शोकेस जेव्हा सिमेंट आणतील ना त्यावेळेस शोकेस पुन्हा काढते, सगळं सामान काढते, सरकून घेते, किंवा असं कोणाला तरी मदतीला बोलून सरकून घेईन आणि मग तिथं सिमेंट लावून देईन. काढून मी काय करते आता तिथं खडू मारून घेते. आता खडू यासा तसा नाही मारायचा, खडू ना ओला करूनच मी आता आहे ना त्याच्यावर मारलेला आहे, म्हणजे जेणेकरून मुंग्या येणार नाही ना. आता माझं चाललं आहे आता खडू तर मारून झालं आहे, पण आता आहे ना मी हे कलत करून राहिलेली आहे जेणेकरून ते खालचं मला आहे ना ते जळमटा काढायचे, ते महत्त्वाचं होतं सगळ्यात. आता कपट तर मी सगळं ऑलरेडी आधीच करून घेतलेलं होतं, त्याच्यामुळं मग आता हे राहिलं होतं, म्हटलं हे शोकेसच्या खालचं हे पूर्ण काढून घ्यावं आणि ते सर्व काढून घेतलेलं आहे मी. आणि हे सर्व करता करता मला सोनूची खूप आठवण झाली, कारण आहे ना सर्व आहे ना तो दीपावळीमध्ये हे शोकेसचं वगैरे सर्व साफ करायचा, सगळं जळमटं वगैरे काढायचा, खूप काम करायचा. पण आता कसं आहे आता सगळं एकठीवरच पडलेलं आहे, आता एकठीच करत असते मी. आणि चला म्हटलं आता ते आपण तरी करावं स्वच्छ,
अजून तशी दीपावली खूप लांब आहे, पण तरी पण मला आहे ना ते करायचंच होतं, ते सगळं जळमट वगैरे काढायचंच होतं, कारण डोक्यामध्ये खूप दिवसापासून चालू होतं की शोकेश आपण आवरलं मागच्या वेळेस, पण ते वरती कलतच धरलेलं नाही आहे, ते पहिलं करून घ्यावं, मग नंतर आपल्याला पुन्हा शोकेश आवरायच्या वेळेस एवढा त्रास होणार नाही. आता ते झालेलं आहे आता माझं, आणि आता मी सर्व पुन्हा आतमध्ये कशी रीती होती मला तेच कळत नाही, धूळ कशी काही जाती एवढं बंद असताना, कारण फट पण दिसत नाही आहे, पण तरी पण ती माती जातीच आहे, आणि शेवटी मला ते पुसून घ्यावं लागू राहिलेलं आहे, ते कडेकडेच्या याच्यामध्ये सुद्धा आहे ना जळमट झालेली आहे, आणि त्याच्यामुळे ना असा कपडा घालून घालून मला ते काढावं लागते. तो खडू आहे त्याच्यामुळं मी पुसला नाही, आता पुन्हा मारते मी खडू. तो खडू आता मी काही पुसत नाही आहे, त्याच्यावरच मी आता घेते मारून असा. तसा घेतलाय खडू मारून, आता हे वाळायची वाट पाळते आणि याच्यावर कागद अंथरते आणि उदबत्त्या. हे मागच्या वेळेस मी ठेवलेल्या होत्या उदबत्त्या, ती एक निघाली अजून त्याच्या सामानामध्ये असणार आहे, कारण मी ना त्या पुस्तकांमध्येच दिलेले आहे ठेवून. आता ह्या अशा जाळून देईन मी घरात, छान सुगंध पण येईन असा, याचा सुगंध नाही गेलेला. मी ह्या कपाटातल्या उदबत्त्या होत्या ना त्या जाळल्या होत्या, म्हणजे जाळल्या म्हणजे लावल्या होत्या, मी जाळल्या म्हणजे लावल्या होत्या, तर छान वास येत होता. मग हे ठेवते आणि नवीन उदबत्त्या याच्यामध्ये टाकते, म्हणजे उघडलं का मस्त वास. आता मला हेच कळत नाही मला आवरून कितीक दिवस झाले, 2-4 2-3 महिने झाले असतील फक्त, पण धूळ होतीच कशी हेच कळत नाही, ह्या बंद याच्यामध्ये जाती कशी धूळ, कदाचित ह्या फटी फटी असतील तिथून जात असेल तर काही सांगता येत नाही, पण त्या फटी पण अशा दिसत नाही आहे, पण जाती कशी काय धूळ हेच कळत नाही. आता हे शोकेश, ते बेड, हा बेड, तिकडं काकांचा एक बेड आणि सोफा सीट, हे सर अजून एक हे होतं VCR म्हणजे व्हिडिओ आणि कॅसेट लावण्याचं आणि ऐकणं. आतापर्यंत टी व्ही तर विचारू नये किती वेळा झालेला असेल. पहिला टी व्ही घेतलेला होता पिरॅमिड, पिरॅमिड मला चांगला आठवते, मला चांगला आठवते पिरॅमिड होता, आणि मी 4th ला असताना घेतलेला होता तो पिरॅमिड टी व्ही. आणि ते जे तिथे आहे ना, म्हणजे घरावर अँटिना चालत नव्हता, तर काय हे वाळता येतं तोपर्यंत मी तुम्हाला सांगते. घरावर आहे ना अँटिना वगैरे नव्हता, म्हणजे अँटिना जरी लावला ना तरी दिसायचं नाही कनेक्शन, ते प्रत्येक वेळेस अँटिना जाऊन हलवा हलवा हे करण्यापेक्षा कुठं नेलं होतं डायरेक्ट जिथं तलाव म्हणजे टेकडा दिसते ना पॉवर हाऊस, म्हणजे जवळजवळ बापरे किती लांब होतं आणि इतक्या मीटरची, म्हणजे बापरे खूप मीटरची, इथून तर जवळजवळ खूप असं उंच टेकडावर जायचं आणि तिथं अँटेना लावायचा, तिथे अँटेना लावायचा आणि तिथून वायर, म्हणजे जवळजवळ ते अंतर इथून तर 7 च्यापेक्षाही जास्त असेल, राहिलंच इतकं असेल आणि टेकड तर बाजूलाच राहिलं, म्हणजे इथून तर मी गावात जाते पायी पायी, म्हणजे जवळजवळ 3-4 किलोमीटर त्याच्यापेक्षा इतकी वायर प्रचंड लागत होती तेव्हा. आणि किती वायर लागत होती आता मला ते सांगता येणार नाही, कारण मी 4th ला होती त्याच्यामुळे, पण मी एवढं पाहिलं होतं की घरभर असा गुंडाळा राहायचा वायरीचा एवढा, म्हणजे असं आपण कसं गुंडाळतो असं एवढी अशी त्याची रिंगण रिंगण करून गोल गोल, तर त्याचं हे इतकं इतकं असं उंच एवढं होत असं, इतकं म्हणजे घरा एवढं ह्या पत्र एवढं लागत असं, याच्याशी 1-2 गुंडाळी असती, असे 1-2-3 गुंडाळी असे घराचे इतकं तेवढी वायर लागत होती. आणि तरी नाही चाललं का जायचं वरती, पुन्हा वर जायचं पायी पायी जायचं, ते हलून यायचं आणि मग ते चालू करायचं. तर पहिला टी व्ही होता पिरॅमिड, त्याच्यानंतर मग क्राऊन घेतला, त्याच्यानंतर मग भरपूर घेतले काकांनी, मग ते टी व्हीचं सांगू नये किती टी व्ही झाले. आता हा टी व्ही आहे हा काही चालत नाही आहे, म्हणजे चालतो हा, पण काय झालं आहे वरती 2 डिश आहे, वरती 2 डिश आहे चालेल हा, पण त्याला येणं आता ते लावावं लागतं ते बॉक्स वगैरे, त्याचं ते घेऊन ठेवलेलं आहे त्यांच्याकडं, त्यांचं चालत नव्हतं, त्यांचा बिघडला होता म्हणून माझा नेला होता इकडून साचीला बघायला, तिला ते
कार्टून वगैरे पाहावं लागतं म्हणून. चला आता मी किती पटकन, आता हे झालंय वळलंय ना, आता मी याच्यावर ठेवते पेपर वगैरे आणि दुसरं पण मी असंच काय करणार आहे, पूर्ण असं आवरून घेणार आहे. आणि तेव्हाच्या काळात कुठं मोबाईल होते, तेव्हाच्या काळात फोनच होते. फोन पण कधी असताना मी कॉलेजला असताना घेतलेला होता, तो असा ट्रिंग ट्रिंगवाला, पण तो बटनाचा होता, असा नव्हता. त्याचं दरीच होतं असं पण होतं. सुरुवातीला असं असं होतं, एक दोन तीन सहा कडीचा नंबर होता त्या. आता मस्त वासीन बघा, आता छान ठेवते मी इथं आणि इथं, आणि आता याच्यावर जे आहेत ना ते फक्त झटकून झटकून याच्यामध्ये ठेवून द्यायचं. चला मग आज माझं क्लिनिंगच आहे. आणि बघते सं दुपारी ना जमलं तर, पाऊस नाही आला ना तर बाहेरचं जेवढं वाढलं आहे ना, मी आपण तणनाशक मारलेलं होतं, ते तणनाशक मारलेलं सगळं गवत मी काय करते तर काढून घेते आणि स्वच्छ करून घेते. सकाळीच करायला लागत होतं, नाही झालं तर मग आज डायरेक्ट उद्या सकाळी करा. आता काय आजकाल म्हणजे आता माझं वय म्हणा किंवा काय म्हणा, पटपट आठवत नाही ते पूर्वीचं सुद्धा असं होतं आहे ते, त्याच्यामुळं गोंधळ. मी या चाललेला आहे आणि डॉक्टर आहे धनसिंग चौधरी पुण्याची, संमोहन आवरून देते. त्याच्यामध्ये कागदपत्रे म्हणजे सगळे झेरॉक्स वगैरे. शिक्षण तर भरपूर झालंय पण काय नोकरी अजून नाही. भरपूर परीक्षा दिलेल्या आहे पण आमच्या याच आहे ना नगर जिल्ह्यामध्ये ना तलाठीच्या परीक्षेला, बापरे क्लोज तर डायरेक्ट 170-180 क्लोजच होऊन जायचं. 170 दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लागले एवढे चांगले मार्क पडायचे मला. आणि जनरल कॅटेगरीमध्ये बरं का, त्याच्यामुळं खूप पण एवढ्या लांब जाऊन काय करायचं म्हणून मी हा विचार करायची नगर जिल्ह्यातच मी फॉर्म भरायची. नाहीतर तेच जर मार्कांचं तेच मार्क दुसऱ्या जिल्ह्यामध्ये माझे लागून जायचे असे मार्क राहायचे मला. नगर जिल्ह्यामध्ये मेरिटले हायर असतात. माझा सुनो अगदी लहान होता आणि त्याच्या शाळेचा विचार करून मग मी याच जिल्ह्यात भरायची. आपला एक कप्पा झालेला आहे आवरून, आता दुसरा कप्पा आवरायला घेते. दुसरा कप्पा आवरायला घेते ते काय होतं खराब कुठं होतं, ह्या ज्या कोपऱ्यात जागा आहे ना इथं तर होती घाण, इथं कशी माती जाते कळत नाही. पण हे जे कोपरे आहेत ना याच्यामध्ये माती जाते ना, याच्यामध्ये सुद्धा आहे ना असं जळमोठं दिसतं. तिथं कसे काय एवढं हे असं बंद असताना कसे काय जातात सिंबर पोळी, हा पण इकडे मोठा प्रश्न पडतो पण जातात. त्यामुळं हे पार म्हणजे त्याच्यामध्ये घालून घालून पुसावं लागतं. आतले कप्पे आवरून झालेलं आहे, पुसून वगैरे सर्व घेतलेलं आहे, अगरबत्त्या सुद्धा ठेवलेल्या आहे मी. काही ठिकाणी अगरबत्तीचा रिकामा पुडा पण ठेवलेला आहे आणि सर्व पुस्तकं आणि फाईल्स वगैरे आहे याच्यात. तिथं काय इथं पण कागद अंथरलेलं आहे, इकडं आतमध्ये कागद सगळीकडे अंथरलेले. चला मग मैत्रिणींना आजचं सगळं क्लिनिंग व्लॉग होता आणि शिवाय मी तुम्हाला लहानपणीच्या आठवणी शेअर केल्यात. शोकेस वगैरे हे केव्हा घेतलेलं आहे, हे सगळं बेड वगैरे ते हे मला नक्कीच साला आठवत नाही आहे, पण मला आठवल्यावर किंवा काकांना त्यांना विचारून मी तुम्हाला परफेक्ट लहानपणीच्या गोष्टी सांगत जाईन. ते एकदम काम करता करता सांगत असते, त्याच्यामुळं हा थोडासा गोंधळ होता. तर चला चला कसा वाटला, भेटूया, बाय बाय.